नमस्कार मी प्रसन्न जोशी आपल्या सगळ्यांचं अकोल्यातून पुढारी न्यूजच्या मुद्दा लोकसभेचा या कार्यक्रमात स्वागत अकोला म्हणजे या निमित्तानं पुढारी न्यूजचा कार्यक्रम आता विदर्भात सुरू झालेला आहे आणि अकोल्यात आल्यानंतर पहिल्यांदा आठवतात सध्या ज्या प्रकारे प्रकाश आंबेडकरांचं नाव बाळासाहेब आंबेडकरांचं नाव वंचितर्फे त्यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे त्यामुळे या निवडणुकीला खऱ्या अर्थानं जरा रंगत आलेली आहे कारण महाराष्ट्रामध्ये महत्वाच्या राजकीय पक्षाने जाहीर केलेलं बहुधा त्या अर्थानं हे पहिलं नाव ठरेल आणि यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी नाव जाहीर केल्यामुळे अर्थातच सगळ्यांच्या नजरा गेल्या त्या अकोल्याकडे त्या अकोल्यामध्ये आपण आलेलो आहोत अकोला ही तशी कॉटन सिटी म्हणून ओळखली जाते इथली दालची डा चा वर्ती प्रक्रिया करणारा उद्योग फार मोठा मानला जात होता देशभरात त्याचं नाव होतं आता मात्र तसं ते उरलेलं नाहीये इथले स्थानिक खासदार हे जवळपास वीस वर्ष इकडे सलग खासदारकीमध्ये जिंकत आलेले आहेत सध्या गेल्या काही तीन एक वर्षापासून दोन तीन वर्षापासून ते गंभीर आजारी असल्यामुळे ते अंथरुणाला खेळून आहेत त्यामुळे ते त्यांचा संपर्क तसा राहिला नसला तरी सुद्धा भाजपचं वर्चस्व इथे राहिलेलं आहे अर्थात असं असलं तरी वंचितची सुद्धा फार मोठी इथे भूमिका राहिलेली आहे आणि यावेळी सुद्धा वंचित तर्फे बाळासाहेब आंबेडकर इथे निवडणूक लढवणार आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर सामान्य अकोलेकरांचं काय म्हणणं आहे अकोल्याचे असे कोणते मुद्दे आहेत की जे इतक्या वर्षाच्या सत्तेनंतर आणि आता महाविकास आघाडी महायुती या सगळ्यांची सत्ता आल्यानंतर ते मिटले मिटलेत का त्याच्यावरती काही मार्ग दिसतोय का, का? आणि याबद्दल या अकोला वासियांना काय वाटतंय हे जाणून घेण्यासाठी आपण अकोल्याच्या या नगरीत आलेलो आहोत जिथे हे सगळे मान्यवर आणि इथे समोर बसलेले मान्यवर चर्चा करणार आहेत प्रश्नांची उत्तरं देणार आहेत आपल्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे काय नाव आहे आपल्या कार्यक्रमाचं आणि त्याच्यामध्ये सगळे सामील होणार आहेत एक टाळ्यांचा कडकडाट या सगळ्या अकोला वासियांसाठी असे कार्यक्रम आणि त्याला जमणारी गर्दी म्हणजे लोकशाहीमध्ये एक जिवंत सळसळ म्हणजे या अशा कार्यक्रमांना होणारी गर्दी ज्या लोकांना वाटत असतं की आपण वेळ दिला पाहिजे अशा कार्यक्रमांना आलं पाहिजे सुरू करू या कार्यक्रम फार वेळ न दवडता मा मी पहिल्यांदा नेहमीप्रमाणे ओळख करून देणारे आपल्या पाहुण्यांची आपल्यासोबत असतील महेंद्र गवई काँग्रेसतर्फे भूमिका मांडतील मनीष मोहोड शिवसेना उद्धव ठाकरे गट राजेंद्र पातोडे वंचिततर्फे भूमिका मांडतील विलास ताथोड शेतकरी संघटनेतर्फे डॉक्टर आशा मिर्गे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पंकज साबळे मनसेतर्फे भूमिका मांडतील कैलास प्रांजळे आपतर्फे भूमिका मांडतील आणि नयन गायकवाड भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे एक खुर्ची मी रिकामी ठेवली आहे ती एवढ्यासाठीच की भाजपचे कोणीतरी यावे आम्हाला धोत्रेंकडून अपेक्षा नव्हती कारण ते आजरे हे अगदी समजू शकतो आपण पण भाजपनं कुणाला तरी जागा द्यावी इथे कोणाला तरी पाठवावं यासाठी खुर्ची रिकामी ठेवलेली आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललेलो आहे कार्यक्रम सुरू असताना सुद्धा कोणीही भाजपचा कार्यकर्ता पदाधिकारी आला तर त्याला पूर्ण बोलायची संधी दिली जाईल यासाठी जागा रिकामी ठेवलेली आहे कारण वीस वर्ष ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडनं काही प्रश्नांची उत्तर विचारली पाहिजेत यासाठी खुर्ची रिकामी ठेवलेली आहे आम्ही त्यांना वेळोवेळी बोलवण्याचा प्रयत्न केलाय त्यांना म्हटलं एक कार्यकर्ता पाठवा त्यांचं म्हणणं आहे की अमित शहाचा दौरा असल्यामुळे आम्ही पाठवू शकत नाहीत किंवा आमच्याकडे आता माणसं नाहीत पण माझ्यामध्ये एक कार्यकर्ता पाठवणं एवढ्या मोठ्या पक्षाला नक्कीच शक्य आहे जो जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आपण आशा करूयात की त्यांच्याकडनं कोणीतरी पदाधिकारीकडे येईल तर तुर्तास आपण चर्चा सुरू करूयात मी पहिला प्रश्न सर्व लोकांना विचारणार आहेत अकोले असे असे कोणते मुद्दे की जर का आपले आताचे विद्यमान खासदार इथे असते तर तुम्ही विचारले असते असे कोणते प्रश्न आहेत कोण बोलेल एक मिनिट बोला सबसे पहिले भाजपने जे होते कुंभकरण का टॅक्स का मुद्दा दिया है। जो लोकल जनता है उनके ऊपर सात परसेंट टैक्स सत्तर परसेंट टैक्स जो है तो बढ़ा के लिया है उसपे सोने पे का जो है तो अभी ब्याज की मार जनता को झेलनी पड़ रही है और आने वाले दिनों के अंदर मार्च के अंदर उन्होंने कहा है कि अगर टॅक्स नहीं भरेंगे तो हम आपके घरों को दुकानों को सील लगा देंगे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे कारण इकडे जी माहिती मला माहितीये महाराष्ट्रातला सर्वाधिक महापालिका कर इथे लावला जातोय आणि त्याच्या विचित्र त्याहून विच, विचित्र गोष्ट म्हणजे ते कर संकलनासाठी खासगी एजन्सी लावण्यात आली आणखी कुठला मुद्दा कोणी सांगेल बोला मी ग्रामीण भागातून येतो माझ्या गावात थर्मल प्लांट आहे ते सगळ्यात मोठं रोजगार आता अकोला जिल्ह्यात देत आहे त्याचंही खाजगीकरण हे बीजेपीची सरकार करत आहे ते गुजरातच्या एका कंपनीच चाललंय असं का त्याचं खाजगीकरण का आणि दुसरं म्हणजे माझे कॉन्ट्रॅक्टी कामगार आहेत ते वारंवार संपवलं जाते आज रात्री बारा वाजता परत संपर्क जाणार आहे याचं उत्तर कोण दिला मला आणखी एखादा मुद्दा मला बाकीच्या मान्यमांकडे जायचं इकडून कोणालाच मुद्दा बोला धामना बॅरेक पूर्णा नदीवरचा दहा वर्षाच्या आधीपासनं देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी येऊन त्यांनी सांगितलं अजूनही त्याच्यावर कोणत्याच प्रकारचं शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली मी आता पुन्हा आपल्या या पाहुण्यांकडे जातो वंचित पासून मी सुरू करणार आहे कारण इथला एक प्रमुख पक्ष महत्वाचा मानला जातो आणि महायुतीतलं कोणी नाही महाआघाडीतले महा सध्या पक्ष आहेत वंचित अजून आघाडीत आहे की नाही ते माहीत नाही तो प्रश्न मी घेणार आहे पण या मुद्द्यांबद्दल भाजपच्या या सगळ्या प्रक्रियेकडे फक्त भाजप जबाबदार आहे का महापालिका जिल्हा परिषद मधले बाकीचे पक्ष काय आपली भूमिका आहे सगळ्याबद्दल बघा लोकसभेचा विषय आणि त्यामुळे जबाबदार तीस वर्ष इथला खासदार भाजपचा आहे वीस नाही तीस वर्ष आणि त्यामुळे इथे जी वाट लागलेली आहे ती सर्व पद्धतीची वाट लावलेली आहे इथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बनलेलं आहे तिथे साधनं नाही आहेत तिथे डॉक्टर्स नाही आहेत ती बिल्डिंग तिथे पडलेली आहे इथे रस्त्याचा प्रश्न आहे की रस्ते अडीच अडीच फूट खोल केलेले रस्त्यांमध्ये खड्डे आहेत पण त्यावर कार्यवाही होत नाही इथे आयुक्तालय मंजूर झालं होतं परंतु गुन्हेगारी वाढली आहे आयुक्तालय मंजूर होऊन सुद्धा त्याची बिल्डिंग होत नाही किंवा त्यासाठीची साधनं दिली जात नाही आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे की दोन डॅम इथे असताना पाच दिवसानंतर शहराचा पाणी पुरवठा केला जातोय आणि इथे केंद्रीय कॅबिनेटमध्ये राज्यमंत्री असलेले खासदार त्यांनी एकही प्रोजेक्ट इथे आणला नाही इथे सतरंजीचा उद्योग असेल कापूस उद्योग असेल इथे कारखानदारी असेल पूर्णपणे संपलेली आहे रोजगारासाठी तरुण पुणे मुंबईला जात आहेत शिक्षणासाठी मला एक प्रश्न मला वंचित पासून सुरू करायला आवडेल तो असा की या सगळ्या सीन मध्ये जर का तुम्ही आता भाजपशी लढणार आहात त्यांच्या समोर तर इंडिया आघाडीची चर्चा सुरू असताना अचानक म्हणजे किमान आम्हाला ते अचानक वाटलं बाळासाहेबांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली आहे याकडे आपण कसं पाहता इंडिया आघाडीला ह्या एक प्रकारे अल्टिमेटम आहे बिलकुल नाही आघाडी हो युती हो न हो बाळासाहेब इथले उमेदवार आहेत आणि ते असणार आहेत हे सगळ्या पक्षांनी मान्य केलेली बाब आहे ते काही बाळासाहेबांनी जाहीर केलं म्हणून नाही बाळासाहेबच इथून लढणार आहेत आघाडी झाली तरी लढणार आहेत न झाली तरी लढणार आहेत मला मला राष्ट्रवादीला प्रश्न विचारायचा मी विचारेन बाळासाहेबांच्या भूमिकेबद्दल महाआघाडीचा घटक म्हणून तुम्हाला काय वाटतं ऍक्च्युली आता पीच्या आप आप विरोधात आपल्याला जिंकायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्र जे पीच्या मानसिकतेच्या विरोधात या विचारधारेच्या विरोधात असल्या सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीनं मागच्या दोन हजार एकोणीसचा आपण जर अभ्यास केला तर आपली मतं डिव्हाइड झाली राई लाईक वंचित आणि आघाडी तर बीजेपीचं फावतं आणि थर्टी सिक्स पर्सेंट वर ते मग तुम्ही वंचित बरोबर जाणार राष्ट्रवादी वंचित बरोबर जाणार तयार आम्ही काँग्रेस जाणार काँग्रेसची काय भूमिका काँग्रेसची भूमिका अशी आहे की देश आता फॅसिझमच्या अडक अडकत चाललाय आणि अशा परिस्थितीमध्ये सामाजिक संघर्ष करून प्रकाश आंबेडकरांनी या देशाचं जे नेतृत्व केलेलं आहे तर या वेळेस महाविकास आघाडी किंवा त्याच्यामध्ये घटक पक्षांमध्ये प्रकाश आंबेडकरांनी यावं हे काँग्रेसची भूमिका आहे मग ती भूमिका आहे तर मग आतापर्यंत महाविकास आघाडीतर्फे ही जर का भूमिका असेल तर बाळासाहेबांचं नाव तर खरं तर महाविकास आघाडीने जाहीर करायला पाहिजे होते वंचितला जागा सोडायला पाहिजे स्वतःला का जाहीर करावं लागलं नाही जाहीर करायचं कारण आता कसं आहे सध्या तर चर्चा बैठका सुरू आहेत अजून फायनल व्हायचं आहे परंतु जो आपल्याकडे तुमच्या माध्यमातून जो आम्हाला आम्हाला निष्कर्ष दिसतोय त्याच्यावरून असं वाटतंय की बाबा ही सगळी चर्चा जी आहे सकारात्मक आहे आणि सकारात्मक होईल अशी आम्हाला सकारात्मक चर्चा म्हणता म्हणता त्यांनी तीन जागा जाहीर असं म्हणत होत्या नंतर बाळासाहेबांनी स्वतः सांगितलं की तीन जागा नाही आहेत पण एक एक जागा जाहीर केली बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतःची उमेदवारी सोडून कुठलाही उमेदवार पक्षाच्या वतीने जाहीर झालेला नाही ज्या काही बातम्या येत आहेत ते पेड बातम्या आहेत आणि त्याचा आम्ही निषेध करतो आमच्याकडनं बाळासाहेब सोडून कुठली उमेदवारी जाहीर झालेली नाही सांगलीच्या तुमच्या युनिट तर्फे चंद्रार पाटलांचं नाव सजेस्ट करण्यात आलेलं आहे सजेस्ट करणे आणि उमेदवारी जाहीर होणे ह्या दोन वेगळ्या बाबी आहेत कार्यकर्त्यांनी एखाद्याच्या नावाची मागणी करणे हे काही उमेदवारी जाहीर होत नसते आणि त्यामुळे बाळासाहेबांची उमेदवारी सोडून पक्षाच्या वतीने कुणाचंही नाव जाहीर झालेलं नाही मी बाकीच्याही पक्षांना विचारणार आहेत मी मनसेलाही विचारतो आम आदमी पार्टीला हे जरी इंडिया आघाडी आम आदमी इंडिया आघाडीचा घटक पक्ष मनसेने अजून जाहीर केलेला नाहीये आपली भूमिका मनसेची काय भूमिका असेल तुम्ही पाहिलं असणार सध्या तर ना आघाडीचं घर आहे ना युतीचं घर आहे आईच्या आतापर्यंत भांडणं सुरू आहे आता हे स्पष्टीकरण द्यायला लागत असेल तुम्हाला सांगा तुम्ही युती आघाडीचे व्हायच्या पहिलेच तुमच्याशी लक्षण आहे तर नंतर गावीन महाराष्ट्र नवनिर्माण सेना शंभर टक्के लोकसभेची जागा महाराष्ट्रात लढणार आहे आणि विश्वासार्हता पूर्ण गमावलेलं सगळ्या पक्षांनी आता आखरी आखरी उमेदवार नसताना आम्ही निदान चर्चा तरी करतो की एकत्र यायचं आहे दोन हजार एकोणवीस ला यांचा एक एकही एक उमेदवार नसताना राज ठाकरेंनी प्रचार सभा घेतल्या होत्या बोला बोला शंभर टक्के मी तुम्हाला एक सांगतो राजसाहेबांवर विश्वास आहे लोकांचा आणि हे जेव्हा म्हणून आले नाही नाही शंभर टक्के नाही तुम्ही तुम्ही विरोधात म्हणून तयार आहे आजच्या तारखे तरी विरोधात तरी बोलायला पाहिजे तुम्ही स्वतः हे सर्व विरोधक म्हणून पण फेल आहे देशामध्ये कोणी विरोधक उरलेला नाही आहे भाजपला आम्ही एक तेव्हा भूमिका घेतली होती मनसेनी की एक सक्षम विरोधी पक्ष असायला पाहिजे हे एवढे स्वतःमध्ये भांडणं करून करून यांनी स्वतःचा विरोधी पक्ष पण घालवलेला आहे इथे सध्या विरोधकच कोणी नाही म्हणून पावताय आहे एक सेकंद एक सेकंद बोला काय म्हणताय बोला राज लावरे ते व्हिडिओचं काय झालं पहिले बीजेपीची भूमिका घेतात नंतर काँग्रेसची घेतात हे कितपत योग्य आहे मग लावरे व्हिडिओचं काय झालं आता लावरे व्हिडिओ लावरे व्हिडिओ करायलाय दम पाहिजे कोणत्या पक्षाने घेतला साहेबांनी घेतलेला आहे आणि नाही नाही ते राजसाहेबांनी घेतलं कोणत्याच पक्षाने तो दम घेतला नाही आतापर्यंत दाखवा आणि फक्त मी मी येतो बाकीच्यांकडे याबद्दल येतो मी सगळ्यांकडे येणार आहे आम आदमी पार्टी सक... आम आदमी पार्टीची काय भूमिका आम्ही इंडिया गठबंधन मध्ये आहो आणि इथे जर बाळासाहेबांना सीट दिली तर आम्ही त्यांचं समर्थन करू भाकप माझ्या आतापर्यंतच्या कार्यक्रमात पहिला इथे असेल की जिकडे भाकपच सुद्धा कोणीतरी आलेला आहे आणि आम्ही बोलतोय इंडिया आघाडीमध्ये भाकप आहे कम्युनिस्ट पार्टी सुद्धा सुद्धा आहेत या आताच्या सगळ्या सिनेरीकडे तुम्ही कसं पाहताय खास करून नाव जाहीर करणाला आता वंचित बहुजन त्यांनी नाव जाहीर केलेलं आहे काँग्रेस राष्ट्रवादी म्हणते की आम्ही सकारात्मक आहोत पण नाव का नाही मग जाहीर करते जागांची त्यांच्या ते आपसात चर्चा सुरू आहे आणि आक... भारतीय कम्युनिस्ट पक्ष अकोला जिल्ह्यानी बाळासाहेबांचं नाव प्रपोज केलं आहे म्हणजे अनेक पंधरा वर्षापासून आम्ही बाळासाहेबांचा अकोला जिल्ह्यात प्रचार करत आलेलो म्हणून जर इंडिया आघाडीने बाळासाहेबांचं नाव जाहीर करो या ना करो परंतु भारतीय कम्युनिस्ट पक्ष स्वतःच्या अकोला जिल्ह्याला स्टँड घेऊन बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे मला इथे खरं तर भाजपच्या भाजपचे जर का कोणी पदाधिकारी असते तर मी त्यांना विचारलं असतं की इकडच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाबद्दल बाळासाहेब आंबेडकरांच्या उमेदवारीबद्दल आपल्याला काय म्हणायचंय पण त्यांनी अजून तरी कोणी आलेलं नाही मी अजूनही वाट बघणारे आपला कार्यक्रम अजूनही संपण बाकी आहे ते आल्यानंतर मी त्यांच्याशी विचारेन एक मिनिट एक मिनिट बोला लोकसभेतला लोक आमचा प्रतिनिधी धोत्रे साहेब आजपर्यंत एक वेळा तरी लोकसभेच्या टीव्हीवर आम्हाला दिसला नाही एक शब्द तरी बोलले का लोकसभेत लोकसभेत पूर्ण वीस वर्षात आपण कितीही त्यांना पाहलं तरी तीस वर्षात ते लोकांमध्ये दिसले नाहीत त्यांच्या भाजपाच्या एकाही नेत्यात हिंमत नाही की एवढ्या साऱ्या अकोल्या जिल्ह्यातल्या सर्व प्रश्नांना ते उत्तर देऊ शकतील ते येणार नाहीत ते खुर्ची तशीच राहील आमची अशी इच्छा आहे की प्रतिमात्मक कमर तिथं जर ठेवलं तर निदान खुर्ची तरी खाली राहणार नाही <laughs> मला लोकांनी सुचवलेलं आहे की मला लोकांनी सुचवलंय की किमान इकडे प्रतिकात्मकरीत्या कमळाचं फूल ठेवलं तर किमान खुर्ची रिकामी राहणार नाही मी ही खुर्ची यासाठीच ठेवलेली आहे की मारण माझं त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे ते म्हणाले की आम्ही पाठवतो हो मला आशा आहे की तो माणूस येईल आणि जो कोणी माणूस येईल स्त्री पुरुष त्यांचे पदाधिकारी असतील त्यांना बोलायची संधी मिळेल एवढीच अपेक्षा आहे अन्यथा कार्यक्रम एकांगी होईल मला आशा आहे भाजप त्याची कदर करेल आणि कोणाला तरी पाठवेल कुणीतरी बोलणार आहे बोला भारत की एक संस्कृति है कि अगर कोई किसी को दावत दी जाती है तो उसने उस दावत को कबूल करना चाहिए और आना चाहिए इसका मतलब यह है कि भारत एक घमंडी सरकार हो गई है हिटलर शाही वाली सरकार बनने की कोशिश कर रही है जिस तरह से हिटलर ने हिंदू पूरे दुनिया के अंदर राज करके दिखाया था उसी तरह से मोदी जी जो है तो उसी तर्स के ऊपर चल रहे हैं ये साबित हो चुका है इंडिया महा है छप्पन इंच वाला सीना तोंड देऊ शकत नाही म्हणून आज ते इथे उपस्थित केली मला अपेक्षा आहे की भाजपचा कोणीतरी माणूस येईल आणि या प्रश्नांची उत्तरं देईल मी शेतकरी संघटनेकडे येतो इकडचा शेतीचा पण मोठ्या प्रमाणातला प्रश्न आहे आपण फक्त अकोला शहर बघून चालणार नाही ग्रामीणचा मोठा भाग आहे खास करून कॉटन सिटी म्हणून ओळखलं जात होतं त्यानिमित्तानं मी विचारेन पण एक पहिला प्रश्न मला शेतकरी संघटनेला असेल की खरंच राजू शेट्टी आज संसदेत जाऊन आलेले आहेत पण उसाच्या पलीकडच्या पिकाला त्यांनी कधीतरी हात घातला का कधीच नाही कधीच त्यांनी ऊस सोडून हात घातला नाही कारण की त्यांनी तिथली शेतकऱ्यांची जे बँक पाहिली आपण खासदार कसा हो त्यांनी फक्त तेवढंच बघितलं की ऊसाच्या प्रश्नावर हे लोक आपल्यासोबत येतात म्हणून ते एकदा खासदार झाले दुसऱ्यांदा तर त्यांना लोकांनी दाखवून दिलं तर तिसऱ्यांदाही लोक त्यांना दाखवून देतील राजू शेट्टी म्हणजे राजू शेट्टीची एक दुकानदारी आहे दुसरं काही नाही पण मग आता तुमची भूमिका काय असणार आहे या सगळ्यामध्ये त्यांचा किमान खासदार तरी त्याला पाठवला जातो शेतकरी संघटना कुठे आहे या सगळ्यात आमची भूमिकाही आहे तुम्ही इंडिया आघाडी बरोबर आहात आम्ही इंडिया आघाडी बरोबर नाही भाजप बरोबर पण नाही आम्ही इंडिपेंडन्स आहोत इंडिपेंडंट एवढी ताकद आहे तुमची आमची ताकद नाही आमची ताकद नाही आहे ती पण आम्ही काही पर्सेंटेज तर वोट घेऊ आम्ही त्यांना कमीत कमी आमचं असं म्हणणं आहे की मोठ्या गुंड्यापेक्षा छोटा गुंडा भरा असं आमची आमची भूमिका अशी आहे पण मग असे जे वोट घेणार आहेत त्यांना तर वोट कटुवा म्हणतात मग तुम्ही इंडिया आघाडी बरोबर नाही त्यांनी भूमिका जाहीर केली की ते बाळासाहेब आंबेडकरांना मतदा हे करणार आहेत सपोर्ट करणार आहेत शेतकरी संघटनेची काय भूमिका नाही तुम्ही वोट कटू असं म्हणू शकत नाही मी नाही म्हणत आहे असं असं एमआयएमला म्हटलं जातं असं मनसेला म्हटलं जातं असं बीटी म्हणून आणखी आम आदमी पार्टीला म्हटलं जातं तो तो प्रश्न मी तुम्हाला विचारतोय की अकोल्यामध्ये आपण मागची जर का आकडेवारी सगळी बघितली तर दरवेळी भाजपच्या विरोधातले दोन ते तीन जणांच्या बेरजा केल्या तर तो आकडा नेहमी भाजपपेक्षा जास्त राहिलेला मागची निवडणूक सोडून मग शेतकरी संघटनेची काय भूमिका नाही आम्ही मागच्या मागच्या म्हणजे एकोणीस मध्ये तर आम्ही भाजप सोबतच होतो अलायन्स मध्ये होतो आम्ही तेच तर कारण तेच कारण आहे तुम्ही जी काही भूमिका जाहीर करत नाही त्यामागे असेल ते सांगा तुम्ही भाजपचं समर्थन करत असाल तर सांगा अजिबात समर्थन करत नाही आम्ही आम्ही जे चांगलं आम्हाला वाटतं आम्ही ते करतो आता मागच्या वेळेस मोदीजीने जे शेतीचे तीन कायदे केले हो होते आम्ही फुकटचे त्यांना प्रवक्ते भेटलो होतो की ते कसं चांगलं आम्ही ते सांगत होतो भाजपचा एकही एक एक प्रवक्ता किंवा पदाधिकारी ते सांगायला धजावला हो नाही की हे कायदे कसे चांगले आहेत म्हणून मी तुमच्याकडे सुद्धा येतो मगाशी मी तुमच्याकडे आलो नव्हतो या सगळ्या मुद्द्यांबद्दल तुमची भूमिका काय कोणत्या मुद्द्या एक तर सिविक प्रश्न बाकीचे ज्वलंत प्रश्न बाळासाहेब आंबेडकरांची उमेदवारी बाळासाहेब आंबेडकरांची उमेदवारी हे खर तर अकोला लोकसभेची जागा इंडिया आघाडीमध्ये शिवसेनेलाच गेली आहे परंतु शिवसेनेचे सन्माननीय अध्यक्ष उद्धवसाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा भूमिका घेतली की इथून बाळासाहेब लढतील म्हणून त्यामुळे आम्ही आमची स्वतःची एक जागा कमी करून बाळासाहेबांना समर्थन करत आहोत शिवसेनेच्या वतीनं दुसरी गोष्ट येथील शेतकरी संघटना असो की सत्ताधारी आले असो की कोणी असो शेतकऱ्याबद्दल हेच भारतीय सरकार हे संवेदनशील नाही आहे फक्त त्यांनी इस्रायलचे प्रोजेक्ट इथं आणले इंग्लंडचे प्रोजेक्ट इथं दाखवले पीकेवी मध्ये आणून दाखवले करोडो रुपयाचा विद्यापीठात भ्रष्टाचार केला त्या पाईपलाईन टाकून इतक्या शेतकऱ्याला मजुरी नाही आहे ज्या लोकांच्या शेत्या गेल्या त्यांना नोकऱ्या नाही आहे मला हे मुद्दे तुमचे मान्य आहेत आणि ते दे लोकांनी पण मला सांगितले पण माझा मला एक गोंधळ असा होतोय राष्ट्रवादी म्हणते बाळासाहेबांना समर्थन आम आदमी पार्टी म्हणते बाळासाहेबांना समर्थन शिवसेना ज्यांची सीट असं हो। हो ते म्हणतात त्यांचं म्हणणे बाळासाहेबांना समर्थन मग महाविकास आघाडी जाहीर का नाही करत किमान एका सीटचं नाव नाही त्या सीटचं नाव जाहीर करणं हे आदरणीय नेत्यांचं काम आहे ते आमचं नाही आहे तोच प्रश्न का नाही होतो त्या सात आठ दिवसात होईलच त्यावर तोडगा निघणार म्हणजे निघणार ही जनभावना आहे जे काही वेगवेगळे पदाधिकारी वेगवेगळ्या पद्धतीचे लोक बोलत आहेत ते बेचाळीस वर्ष बाळासाहेब आंबेडकरांना या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात आहेत ही जी सामाजिक भूमिका न्यायाची भूमिका घेऊन बाळासाहेब जे उभे आहेत त्यामुळे नेत्यांची भूमिका ठरण्याआधी कार्यकर्त्यांनी आपली भूमिका आपल्यापुढे मांडून सांगितलं आहे की दोन हजार चोवीसचे खासदार बाळासाहेब आंबेडकर मी मी काही मुद्दे घेऊन लोकांमध्ये जाणार आहे की जे मला आता मी इतक्या मतदारसंघात जाऊन आलेलो आहे त्याच्या जे भाजपवाले मुद्दे मांडतायत भाजपचे पदाधिकारी मुद्दे मांडतायत शेतकरी किसान सन्मान योजनेअंतर्गत त्यांना मिळणारा पैसा असेल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट असेल समृद्धी महामार्ग असेल बाकीच्या इतर गोष्टी विविध प्रकारच्या सवलती महात्मा फुले जन आरोग्य योजना जी आता युनिफाईड करण्यात आलेली आहे पाच लाखापर्यंत केलेली आहे ती आहे या सगळ्या मुद्द्यांकडे स्थानिक अकोलेकर कसं बघतात आता हे मुद्दे विचारायला भाजपचं कोणी नाहीये पण हे मुद्दे मला भाजप पदाधिकाऱ्यांकडनं इतक्या मतदारसंघात कळलेले आहेत याबद्दल लोकांचे अनुभव काय एकीकडे एक बीजेपी समृद्धी महामार्गाचं इकडे मोठ्या थाटा मजा उद्घाटन करते आणि इथून अकोट अकोला महामार्ग फक्त पन्नास किलोमीटरचा आहे आणि आज त्याला दहा वर्ष कम्प्लीट होतात पण अजूनही तो राष्ट्रीय महामार्ग आहे पण तो अजूनही कम्प्लीट झालेला नाही याचं उत्तर कोण देईल आणखी कोणी बोला एक सेकंड मी येतो तुमच्याकडे हां बोला वाले म्हणतात की दिल्ली ती गल्ली म्हणजे गल्ली ते दिल्ली पर्यंत यांची सत्ता युथ रोजगार निर्मिती निर्मितीबद्दल भाजपवाल्याचा काय अजेंडा आहे का का काय काहीच नाही काहीच नाही त्याच्याबद्दल म्हणजे रोजगार निर्मितीबद्दल बीजेपीवाल्याचा एक पण उद्देश असा नाही की रोजगार भेटला पाहिजेत काय भेटला पाहिजे इतके खासदार आहेत वीस वर्षापासून एक पण रोजगार नाही काहीच रोजगार नाही म्हणजे अकोल्यात एक रोजगार त्यांनी एक एखादा एखादा प्रोजेक्ट असा कोणता आणला रोजगार ते आम्हाला सांगा इथं बीजेपीवाल्यांनी बोला आज मला हे सांगायचं आहे की आज हे जे महायुतीचे लोक आहेत या अकोला जिल्ह्यातले एवढे चोट्टे आहे की त्याची एवढी हिंमत नाही झाली की इथून बसायची कारण इथला रोजगार जो आहे इथला रोजगार कुठल्या प्रकारे म्हणजे आजपर्यंत ज्याही काही ज्या कंपन्या होत्या पील वगैरे बरेच लोकांनी हा मुद्दा मांडला इथे रोजगार युवांना नाही आम्ही युवांचा जेव्हा सोबत राहतो इथे रोजगार नाही इथला क्राईम रेट किती वाढला म्हणजे पन्नास रुपयासाठी एक बळी एक मर्डर होतो आणि हेच काही इथले लोकप्रतिनिधी आहे हे चोटे लोकप्रतिनिधी जे आले नाही हे लोकांना फोन करतात अधिकाऱ्यांना दाबतात आणि गुंडांचं समर्थन करतात हा इतका दलिंदर असलेला हा प्रकार आहे इथल्या लोकप्रतिनिधी जे आज अनुपस्थित आहेत मुळात समोर जे सगळे बसलेले आहेत यांना आम्ही अकोलेकर आम्ही युवक अजिबात कुठला प्रश्न आहे मला त्याच्यानं आठवलं इकडे तुमचे एक लोकप्रतिनिधी आहेत माफ करा एक लोकप्रतिनिधी आहेत अमोल मिटकरी ज्यांनी आतापर्यंत मी त्यांना नाही नेहमी भाजपवर टीका करत आलेले आहेत आता ते महायुतीचा भाग आहेत त्यांनी त्यांनी खर तर उत्तर द्यायला पाहिजे होती इकडे राष्ट्रवादीचं कोणी आहे त्या बाबतीत समर्थन तेच राष्ट्रवादीचे आहेत अमोल मिटकरीचे गडी आहेत ते जे तुम्हाला आता सांगत होते की रोजगार नाही ते अमोल मिटकरीचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत ते सत्ताधारी राष्ट्रवादीचे ते विचारणार आहे काय काय अमोल अमोल मित्र आहेत आता मला नाही तुम्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहात की नाही आता याला म्हणतात करेक्ट कार्यक्रम होणे याला म्हणतात करेक्ट कार्यक्रम होणे मला माहित पण नव्हतं तुम्ही राष्ट्रवादीचे आहात माझ्या डोक्यात पण आलं नव्हतं ते त्यांनी सगळ्यांनी एक एक आपण एक, एक आपण लक्षात घेतलं पाहिजे वैचारिक आणि वैयक्तिक हे संबंध आपण ठेवले पाहिजे ते असतात ते आहेत पण पन... मी थेट जे टीका करतो आहे माझा प्रश्न आहे ज्या प्रकारे तुम्ही हा प्रश्न रोखोक विचारलेला आहे हा प्रश्न मिटकरींनी विचारायला हवा होता की नाही बिलकुल विचारायला हवा हो होता मी तो विचारलाय की नाही अजिबात नाही त्याला जबाबदार ते आहेत की नाही बिलकुल मी म्हणतो त्यांचा एकत्र दोस्ती तोडणार त्यांच्याबरोबर अजिबात नाही ते ओके बोला 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 अकोल्याला जे मेडिकल कॉलेज आहे हे तीन जिल्ह्याचं कॉलेज आहे मेडिकल कॉलेज तिथे एमआरआयचे दर लागू केले आहेत चार ते पाच हजार रुपये पूर्ण तीन जिल्ह्याचे खेड्यापाडातून गोरगरीब लोक येतात यांना हे दर, दर बीजेपीने लागू केलेले आहेत आणि कुठल्या सोयी सुविधा नाही आणि मिनी मंत्रालयातून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे एनआरएचएमला आणि जिल्हा श्री रुग्णालयाला निधी देऊन हे योजनांमध्ये ऑपरेशन फ्रीमध्ये करतात आणि जे निवासी डॉक्टर आहेत हे यांनी कंत्राटी केले बीजेपीवाल्यांनी आणि तिथं सगळ्यात जास्त जे चोर त्यात महात्मा फुले आरोग्य योजनेच्या बाबतीत मी अर्धा अर्धा पान फुलपान जाहिराती पाहिलेल्या आहेत की त्याच्यामुळे कसा फायदा होतो फेक च्युत्या बनव्याची शाळा आहे असंसदीय शब्द नको दोन हजार एकोणीसला संजीवभाऊ धोत्रे जेव्हा खासदार होते त्यावेळेस त्यांनी ग्रीनलँड कॉटेजमध्ये अकोल्यातील जे बुद्धिजीवी लोक आहेत त्यांना सोबत घेऊन एक घोषणापत्र तयार केलं होतं त्या घोषणापत्रामध्ये त्यांनी अकोल्या शहराचा विकास आणि ग्रामीण भागातील जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सिंचनाचा विकास हा झाला पाहिजे हा त्या घोषणापत्रात घेतला होता अकोल्याच्या शहराचा विकास करण्यासाठी त्यांनी अकोल्या शहरामध्ये एक उड्डाणपुलाची घोषणा केली होती आणि न्यू तापल्या नगरमधील उड्डाणपुलाची घोषणा केली होती तशीच अकोल्याच्या बाहेर जो गांधीग्राम आहे तिथे जे नेरधामना आहे तो प्रकल्प पूर्ण करण्याचा त्यांनी घोषणा केली होती परंतु मागील पाच वर्षाच्या काळात अकोला शहराचा विकास नव्हता बकास झाला आणि तो बकास कसा झाला तर अकोल्यातील जो अंतर्गत जो पूल झालेला आहे त्याच्यातला जो अंडर बायपास आहे त्याच्यात बारा महिन्यातून आठ महिन्यातून नुसतं पाणीच राहते लोकांना तो, तो दहा फुटाचा रस्ता ना जाण्यासाठी ना आण्यासाठी आणि पाणी फक्त बोला सगळ्यांकडे येतो मी बोला एक म्हणजे भकास झालाय आणि हे भकास होण्याचं एकमेव कारण आहे जसं आता सुपर स्पेशालिटीबद्दल बोलले सुपर स्पेशालिटी म्हणजे हार्टचं ऑपरेशन व्हायला पाहिजे सुपर स्पेशालिटी म्हणजे रोबोटिक सर्जरी व्हायला पाहिजे ब्रेनचे ऑपरेशन व्हायला पाहिजे किंवा ऑल द फॅसिलिटीज जसं एमआरआय म्हणाले हे विनामूल्य व्हायला पाहिजे यातलं काहीही होत नाही नुसतं आम्ही सुपर स्पेशालिटी आणलं 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 असं तत्कालीन पालकमंत्र्यांना नुसतं डफडं वाजवलं आणि तिथे आता तज्ञ हे पण नाहीत इकडून कुत्रं जाते आणि तिकडून बकरी येते जिल्ह्याचं थोडं नुकसान झालं आहे जिल्ह्याचं थोडं नुकसान झालं आहे जिल्ह्यात जो उमेदवार निवडून दिला तो जात पात धर्म पाहून निवडून दिला त्यामुळे काय झालं एक हाती सत्तेमुळं जिल्ह्याचा विकास झाला नाही पण जिल्ह्याचं नुकसान फार झालं आहे याकरता सन्माननीय खासदार हे तर जबाबदार आहेतच पण आज तीन वर्षापासून या जिल्ह्यात खासदार नाही आहे तेव्हा मोदी साहेब काय करत आहे हेच समजायला तयार नाही सचिन सर मला एक म्हणजे आपण लोकशाहीचा एक स्तंभ मला या मंचावरून आपणच एक विचारायचं होतं की राहुल गांधी जी भारत जोडो न्याय यात्रा करत आहेत त्याबद्दल आपल्या आपल्या आपलं काय मत आहे आपल्या सगळ्या पत्रकारांचं काय मत आहे ते कधी तुम्ही टी व्हीवर दाखवत नाहीत त्याच्याबद्दल कधी चर्चासत्र होत नाहीत परंतु ती एक या काळाची गरज आहे असं तुम्हाला वाटत नाही का माझा एक प्रश्न मी आता तुम्हाला त्याचं उत्तर देतो मी गेले पंधरा जवळपास दहा ते बारा माझे मा लोकसभा मतदारसंघ झाले असतील अनेक वेळा आम्ही काँग्रेस कार्यकर्त्यांना कॉन्टॅक्ट करतो की तुम्ही माणसं पाठवा आमचे कार्यक्रम बघा सगळ्यांना निरोप कार्यक्रमात मध्ये पाठवलेले असून सुद्धा काँग्रेसचे कार्यकर्ते येत नाहीत खूप उशिरा येतात थोडे येतात आणि मग सगळीकडे भाजपचे लोक दिसतात माझा तुम्हाला प्रश्न आहे भारत जोडो यात्रा सोडा महाराष्ट्रामध्ये ज्या कार्यक्रमाला बोलवलंय त्याला काँग्रेसचे कार्यकर्ते काय येत नाहीत इथे वंचित आहेत काँग्रेसचे किती आहेत इकडे हात वर करा काँग्रेसचे वंचितचे किती आहेत हात वर करा जा या इकडे या इकडे 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 या 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 बस बस एक मिनिट एक मिनिट एक मिनिट शांत शांत आता माझा तुम्हाला प्रश्न आहे दादा दादा एक मिनिट जरा गोंधळ नका करू माझा आता तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही मला विचारलं की राहुल गांधींसाठी मीडिया काय करतोय बरोबर आपण राहुल गांधी न्याय यात्रा सगळं सोडून देऊया ह्या कार्यक्रमाची कल्पना तुम्हाला दिली होती याची कल्पना वंचितला दिलेली आहे वंचितचे कार्यकर्ते किती आहेत आणि काँग्रेसचे का कमी आहेत माझा तुम्हाला प्रश्न आहे न्याय यात्रेचा जर तुम्ही दादा ती यात्रा सोडा मी तुमच्या शहरात आलो तुम्हाला निरोप दिला तुमचे कार्यकर्ते असले पाहिजेत ना कार्यक्रमाला का नाही आहेत नाही आमची उद्या मिटिंग आहे मुंबईला मीटिंग आहे आता प्रश्न विचारला की तुमचे कार्यकर्ते नाही आहेत हां बोला माझा प्रश्न असा आहे की माझा प्रश्न असा आहे की शेतमालाच्या प्रश्नावरती प्रश्ना शेत प्रश्ना मोदीजी आमच्या अकोल्याच्या भूमीतून राजराजेश्वराच्या भूमीतून बोलले होते की आम्ही तुमच्या आम्हाला आमची जर पूर्ण मेजॉरिटी आली तर तुमच्या शेतमालाला आम्ही पन्नास टक्के प्लस पन्नास टक्के प्लस नफा भाव देऊ पण ते सोळा जो दोन हजार चौदाचा सोयाबीनचा भाव होता तो सोयाबीनचा भाव आज आहे आज दोन हजार तेवीस चाललाय भाऊ कुठे गेला ठीक आहे आला लक्षात बोला एक येतो येतो सगळ्यांकडे येतो बोला गटबंधनने एम एस ची गॅरंटी घेतलेली आहे आणि इंडिया गठबंधनची सरकार आली तर एम एस पी देणार आहे देणार आहे बोला सर, सर, येस बोला शेतकरी शेतकरी संघटना जेव्हा विचारते की आम्ही ह्या के मागण्या केल्या त्या मागण्या केल्या आजपर्यंत ते शेतकरी संघटना हे भाजपासोबत होती आज त्यांच्या वाट्याला जर काही उमेदवारी देत नसतील किंवा एखादं वरून घेत नसतील तर ते आज आरोप करतायत आणि महत्वाचं म्हणजे यांची जे स्वाभिमान सन्मान योजना असेल किंवा एक असंच असेल तर वेलकम पिक्चरमध्ये एखादा तो फ्रॅक्चर माणूस ठेवलेला राहतो की नाही दाखवायला आपली प्रसिद्धी असं लाखातून दोन व्यक्तींना देतात तेवढंच दाखवता बाकी बाकी एवढी त्याची प्रसिद्धी करता की जसं सगळं त्यांनीच केलं शेतकरी संघटनांना माझं म्हणणं आहे की आजपर्यंत पाच वर्ष आपण त्यांच्या सोबत होता तुम्ही काय केलं आज काय बोलता आमच्याशी का भाजपनं चार कोटी चार कोटी रुपयाचा पूल बांधला आणि तो पहिल्याच पाण्यात पाहून गेला इतका मोठा भ्रष्टाचार चालू आहे इथं इथं अकोला एन एच सिक्स आहे नॅशनल हायवे त्याच्यावर मूर्तीच्या म्हणजे अलीकडे आणि आपलं कोणतं काटेपूर्णा पुरणखेडच्या पुढे टोल नाका आहे त्या टोलनाक्यावरून रोजची कोणतंही वाहन जाव जिल्ह्यातल्या जिल्ह्यात दोनशे वीस रुपये खर्च पडून राहिला यासाठी कोणताच पक्ष पुढे नाही आला फक्त वंचित बहुजन आघाडी आणि श्रद्धे बाळासाहेब श्रद्धे बाळासाहेबांनी सीट शेअर करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत या गोष्टीवर महाविकास आघाडी समोर मिनिमम प्रोग्राम ठेवला आणि पहिला प्रश्न शेतकऱ्यांना प्राधान्य द्या हे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं ठीक आहे बोला अकोल्यात एक तर विकास झालाच नाही आणि एकून तिकून एखादा विकास म्हणून पूल आणला पण तर तो सहा महिन्याच्या अंदरच पडला हे बांधकाम मला पुन्हा कोणत्या गेस्ट कडे जाण्यापूर्वी प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत सरकारी हॉस्पिटल जे प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये हे पाच लाखाची हे देऊन राहिले आयुष्यमान कार्ड हे आयुष्यमान कार्ड न देता ही सुविधा जर सरकारी दवाखान्यात दिली तर जनतेपर्यंत ही सुविधा पोहोचेल असे माझे मत आहे पंचवीस वर्ष झाले लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे खासदार आहेत कुठलाही मोठा उद्योग त्यांनी आणला नाही इन्फ्रास्ट्रक्चर नाही आणि आज अकोला लोकसभेचे सगळे मतदार इथे आहे तर भाजपचे खासदार किंवा त्यांचे कुठले तरी प्रतिनिधी आन्सरेबल आहेत ते इथे हजर नाहीत याचा अर्थ हा आहे की लोकशाहीचा सन्मान करायची भावना त्यांची राहिलेली नाही आहे त्यामुळे दोन हजार जे इलेक्शन आहे ते लोकशाही आणि संविधानासाठी महत्वाचं आहे आणि त्यासाठी अकोला लोकसभेत परिवर्तन होणार आहे साहेब एक मोठा प्रश्न आहे इथे राईट टू एज्युकेशनचा नुकताच सरकारनी जो त्यांचा एक किलोमीटरचा क्रायटेरिया होता तो तीन किलोमीटरचा केला आहे तर सरकारला किंवा भाजपला आमचं हेच म्हणणं आहे की समजा त्यांनी एक तीन किलोमीटरची पेरीफेरी जर ठरवली आहे तर हे जवळजवळ जे सरकारी शाळा आहेत हे बंद करायच्यात मार्गावर आहेत यांना पूर्ण प्रायव्हेट शाळा करायच्या आहेत त्याच्यासाठी त्यांनी मोठा जोरदार चाललाय की तीन किलोमीटर जाणार कशा जर का सोय नसेल बोला डेव्हलपमेंटच्या नावावर कमिशन खोरी कशी करायची याचं सर्टिफिकेट फक्त आता भाजपकडूनच मिळेल ठीक आहे मला आता हे सगळे प्रश्न मी पुन्हा पुन्हा इकडे म्हणेन मला हे प्रश्न भाजपला विचारायला आवडलं असतं त्यासाठी खुर्ची पण ठेवलेली आहे या क्षणी सुद्धा जर का भाजपचे पदाधिकारी आले तेही मी पूर्ण आश्वस्त करतो पुढारी न्यूज तर्फे की त्यांना पूर्ण वेळ दिला जाईल प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेऊन त्याच्यावरती उत्तर देण्यासाठी आपण वाट बघू शकतो पण माझा आता शेवटचा राऊंड सुरू होणार आहे एक प्रश्न मला जो सगळ्यांना विचारायचा आहे तो असा की खरंय तुम्ही इकडे सगळे बोलतात टीकाटिपणी करता सगळे तुमचा आवाज एकदम जोरदार असतो पण एक मला अकोलाकरांची मी आज दुपारी आल्यानंतर जे काही बोलू काही लोकांची आणि थोडी माहिती घेतली बाकी सगळ्याच्या बाबतीत तुम्हा सगळ्यांची साडगाठ आहे मिली भगत आहे राजकीय पक्षांची या आरोपाला बाबतीत काय म्हणणं काँग्रेस असेल बाकीचे कोणतेही पक्ष असतील नाही स्थानिक जर... पातळीला जिल्हा परिषद महापालिका बाकीच्या सगळ्या बाबतीला प्रत्येकाने स्वतःचा एक भाग घेतला की बाबा आपल्याला अकोलावरती आपण आहोत हा काय प्रकार आहे विकासात्मक धोरण जर असेल तर त्यावेळेस सर्व पक्ष एकत्र बसतातच जर विकासात्मक मुद्दे असतील तर परंतु जर आता सध्या ज्या मूलभूत सुविधा इथे उपलब्ध होत नाहीत त्याकरिता सुद्धा हे सर्व पक्ष मिळूनच आम्ही त्याचा विरोध करतोय म्हणजे साठगाठ नाही सह सहकार्य आहे सहकार्य आहे बोला आमचं साठगाठ कुठेच नाही आहे या जिल्ह्यात शिवसेना असा पक्ष आहे की तो टॅक्ससाठी या शेतकऱ्याच्या भांडवल बाजारभावासाठी रेग्युलर भाजपच्या विरुद्ध भांडत आहे आणि मोर्चे काढत आहे जागरूकता करत आहे वंचित बहुजन आघाडी सोबळावरच्या सगळ्या निवडणुका ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत लढत असते आणि त्यामध्ये इतर पक्ष हे एकत्र लढत असतात हा आमचा अनुभव आहे आणि त्यामुळे आमची साठगाठ असण्याचा प्रश्नच नाही आहे एक जो आरोप मगाशी झाला होता या दादाने विचारला होता शेतकरी संघटनेला आता लोक आहेत ते काही पण बोलू शकतात त्यांना आपण असं थोडी म्हणणार आहे की तुम्ही असं कोण बोलता आणि तुम्ही कोणाच्या तोंडाला हात लावू शकत नाही ना तुम्ही असं बोलू नका म्हणून आणि दुसरं प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही मी सिम्पल प्रश्न विचारला होता आपण पाच वर्ष भाजपसोबत मैत्रीत होते आमच्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी संघटना म्हणून तुम्ही काय केलं काय केलं किमान निषेध व्यक्त केला का किमान आंदोलन केलं का जे जे चुकीचं केलं त्यांनी त्याचा आम्ही निषेधच केला आणि आता तुम्ही त्यांच्यासोबत नाही म्हणजे आता, आता सोबत नाही होता नेहमी आम्ही निश्चित करतो सांगून द्या बंद होऊन जाते सगळं नाही आम्ही निश्चित करतो असं जाहीर करा हे तुमच्या सोबत नाही शेतकऱ्याच्या सोबत तर भाजपच्या विरोधात भाजपच्या विरोधात आहात भाजपच्या विरोधात शंभर टक्के आहे मत कुणाला तरी द्याल आम्हाला देऊन टाका तत्वाला मुरड घालून कुठल्याही पद्धतीची साठगाठ कुठल्याही पक्षांची नाही आहे विषय क्रमांक विषय क्रमांक दोन हे जे बोलले की खरोखर इथे तिकडून पण आलं लोकशाही हा नावाचा विषय बंद झालेला आहे दोन हजार चौदा पर्यंत आपलं केंद्र सरकार केंद्रीय योजना केंद्रीय रोजगार मिळावा आणि दोन हजार पासून मोदी सरकार मोदी गॅरंटी नमो रोजगार मिळावा त्यामुळे लोकशाहीचं मर्डर करणारा आणि आम्ही तुम्हाला काहीही समजत नाही तुम्ही चौथा स्तंभ स्वतःला समजा आम्ही तुम्हाला काही समजत नाही अशा पद्धतीची जी हुकुमशाहीची भूमिका घेत आहे आपल्या माध्यमातून सगळ्या मतदारांना हे आवाहन करेल की आता आपण यांना उलथून पाडलं पाहिजे मनसेची मनसेचा मला एक वेगळाच प्रश्न आहे इतका सगळा विरोध बघतो म्हणजे इव्हन शेतकरी संघटना जी भाजप बरोबर होती ते म्हणतात की आता डिस्टन्स ठेवणार आहोत आम्ही त्यांच्यासोबत नाही आहोत मनसेची भूमिका उमेदवार देण्याचं सोडून द्या या भाजप बद्दलच्या आक्षेपांबद्दल काय म्हणणार पक्ष स्थापना होऊन अठरा वर्ष होत आहे आतापर्यंत आम्ही एकला चरवरी आमचा नारा आहे आणि जे तुम्ही साठे म्हणता ना शंभर टक्के इथं पैशाचा विषय आला इथं सगळे पक्ष एका जागी येतात पूर्ण कमिशन मनसे सकट मनसे नाही येतात मनसे रस्त्यावर असते महाराष्ट्र माणसाने आम्ही स्वतःहून आलो हे जे म्हणतात लोक आम्ही नाही म्हणून हे सगळे पाकिटं पोचले की चुपचाप बसतात आतापर्यंत उड्डाणपूल झाले त्याबद्दल कधी कोणी आंदोलन केलं आता म्हणून सगळे बळबळ करत नाही नाही काहीच नाही काही नाही सगळे पाकिटा बाकीटा पोचले की सगळे करतात उड्डाणपुलाच्या पूल बोगस बांधला म्हणून आम्ही शिवसेनेनं आंदोलन केलं टॅक्स वाढवला म्हणून आम्ही प्रत्येक चौकात प्रत्येक आमच्या आंदोलन झाले पूल निकृष्ट दर्जाचा बनवला तर आम्ही तिथे आंदोलन केले आंदोलनात आम्ही जागाळीवर आहोत मनसेचे सतत आंदोलन सुरू असतात हे फक्त गोष्टीचा बजार आहे आता इलेक्शन आहे म्हणून सगळ्या गोष्टी सुरू आहे बर तुमच्या बोलण्याचा अर्थ मला कळला तो असा यांच्या बोलण्याचा अर्थ मला कळला तो असा की सगळे सगळे काय बाकी सेटिंग करतात मनसेचं मात्र सेटिंग नाहीये फिटिंग आहे फुल बिलकुल सिटिंग नाही आहे एक लाख सिटिंग नाही सिटिंग एक एकटा चालू रे भाकप बिलकुल चुकीचं आहे भाकपच जनतेच्या सर्वसामान्य जनतेच्या मुद्द्याकरिता भाकपच रस्त्यावर आहे तो मग मेन हॉस्पिटलचा प्रश्न असो तो अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रश्न असो आशा कर्मचाऱ्यांचा प्रश्न असो कंत्राटी कामगारांचा प्रश्न असो हे सरकार आश्वासन देते आम्ही तुम्हाला असं करू हॉस्पिटल सुधारू असं आश्वासन दिलं पण अद्याप काही नाही आहे रणजित पाटील यांनी सुपर स्पेशल हॉस्पिटल आणलं पण अद्यापही तिथे भरती नाही आहे इथे जर आमचा नातेवाईक बिमार पडला तर आम्हाला स्वतःला स्ट्रेचर घेऊन जावं लागते त्या नातेवाईकांची एक शेवटच्या काही प्रतिक्रिया घेऊन येतो येतो बोला बोला तुमच्या सर इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट हे तिघे जण उपस्थित आहेत जसं आपण सुरुवातीला सांगितलं की सन्मान्य प्रकाश आंबेडकरांनी त्यांची उमेदवारी इथनं जाहीर केली आहे अजूनही त्यांच्या घटक पक्षांपैकी कुणी या शब्दावर म्हणजे या विषयावर एक शब्दही बोललेला नाही माझा फक्त प्रामाणिक प्रश्न या तीन उरलेल्या पक्षांना आहे त्यांच्या सोबतच्या दोन की जसं यांना फक्त निवडणुकीच्या वेळेला प्रकाश आंबेडकर आठवतात प्रकाश आंबेडकरांशी आमची युती होणार आम्ही त्यांच्या सोबत जाणार अशा वावड्या प्रत्येक निवडणुकीला मी आपण घालत होतो तेव्हापासून ऐकत आलोय अगदी शेवटच्या क्षणाला युती तुटली किंवा आघाडी झाली नाही हे सगळं यांच्याकडनं बोलल्या जातं दोन्ही साईडनी एक वेगवेगळे -वेग कारण दिल्या जातं माझा हा प्रश्न आहे तुमच्या माध्यमातून या उरलेल्या दोन पक्षांना की यांना खरोखरच प्रकाश आंबेडकरांना खासदार म्हणून लोकसभेत पाठवायचंय किंवा फक्त दलित शोषित वंचितांचे मतं पाहिजे म्हणून प्रकाश आंबेडकरांचा चेहरा समोर ठेवून यांना राजकारण करतो भाजप भाजप सगळे काँग्रेस राष्ट्रवादीचा खुला आरोप खुला आरोप वर्षापासून स्पष्टीकरण मला राज ठाकरे पूछना है की आप बीजेपी के छोटे भाई है या उनके विरोध में जाएंगे सर मी आप भाई है? हम हम, हम किसके सपोर्ट में आपने आप कौन जज करने वाले आप नहीं आप बताए नहीं, नहीं 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 ये बताए जाएंगे आप बीजेपी के साथ में जाएंगे या उनके में लड़ाएंगे। ये बोलिए हमारी किसके साथ ठीक है ठीक आहे हा विषय समजला बोला नहीं, यानि, हो यांनी जो प्रश्न उपस्थित केला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष आहे आमची अत्यंत प्रामाणिक भूमी आहे पुरोगामित्वासाठीची लोकशाही बेसिक मुद्दा सांगा तुमचा प्रश्न सांगा नाही यांचा जो आहे आम्ही प्रामाणिकपणे बाळासाहेबांसोबत चर्चा करणार आहे आणि निश्चितपणे त्या वंचितच्या तुम्ही वंचितचे कार्यकर्ते नाही पण त्यांचं म्हणणं असं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला फक्त निवडणुकीच्या वेळीच बाळासाहेब आंबेडकर आठवतात तुम्ही इतर वेळी मात्र बीटी म्हणून काम करता हा त्यांचा आरोप आहे खुल्ला आरोप म्हणाले ते एकदम त्यांचा आरोप असा आहे की आम्हाला त्यांना खासदार होऊ द्यायचं नाही हा त्यांचा आरोप आहे माझा त्यांना प्रश्न आहे तेच तेच येस yes, येस yes. त्याच उत्तर देते की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये नॉट ओनली आंबेडकर साहेब बट अख्ख्या महाराष्ट्रातल्या पाच दलित वंचित वाले जे त्यावेळेला वेगळं नाव होतं बीएसपी नाव होतं राष्ट्रवादीची स्थापना झाली नव्हती 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 पवार साहेबांमध्ये तुमचा काही संबंध नव्हता आमच्या विजयाशी बाळासाहेब जेव्हा युतीत होते तेव्हा काँग्रेस होती तुम्ही नव्हता पवार साहेबांच्या माध्यमातूनच हे सगळे झाले होते दलित वंचित ते मतं खाणे हा विषय नाही विषय क्रमांक एक आणि विषय क्रमांक दोन डिक्लेअर होत नाही आहे त्याचं कारण हे आहे की जागा वाटपाबद्दलचं बद्दलच फायनलायझेशन झालं नाही लास्ट बट नॉट की जर युती झाली तर दोघांचा रोल भांडण झालं तर दोघांचा रोल ज्यांनी प्रश्न विचारला ते मनसेचे पदाधिकारी आहेत मी त्यांना प्रश्न विचारू इच्छितो की आतापर्यंत राज ठाकरेंचं कुठेही काही एकही सध्या तरी नाही आहे सत्तेमध्ये किंवा एक आमदार खासदार नाहीत तर ते राज साहेब एक आमदार आहेत एक आमदार आहेत तर ते राजसाहेब 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 बाळासाहेब आंबेडकरांना समर्थन करतील का ते म्हणतात अजून भूमिका महाराष्ट्र मध्ये काँग्रेस झिरो होती लास्ट टाइमला जो खासदार होता बाळू धनोकर जे वारले ते शिवसेनेतून वेळेवर राहिले काँग्रेसमध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस हे सध्या झिरो ह्या काय गोष्टी करतात तिच्या ठीक आहे बोला जर त्यांना प्रश्न आहे की राजसाहेब यावेळेस बाळासाहेबांचं समर्थन करतील का करणार का ते पूर्ण अधिकार मान्य राजसाहेबांना मला मला पुन्हा मुद्दा घ्या विकासाचा मुद्दा घ्या हा जिल्हा बकात झाला आहे या जिल्ह्याचा विकासाचा मुद्दा घ्या मी शेवटच्या एक दोन तीन प्रतिक्रिया घेतोय बोला सर मी सामान्य नागरिक आहे इथं सगळे पक्षाचे कार्यकर्ते आहेत मी एक सामान्य अकोलेकर आहे माझा मुद्दा आहे की खरंच ईव्हेम वर विश्वास आहे का आणि खरंच ईएमवर जे आम्ही वोटिंग करू खरंच आम्ही ज्या व्यक्तीला मतदान करणार आहे त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचेल एक का एकाही पार्टीवाल्यांनी ईएम कडे कुणाचंही लक्ष केलेलं नाहीये तर तो, तो इवे मत इवे मत मुद्दा महत्वाचा आज जे काही मीडिया मुद्दा मांडलेला आहे पुढे शेवटच्या काही प्रतिक्रिया बोला मी हद्दवाळी भागातून येतो आतापर्यंत राज्यातली चर्चा बस झाली परंतु अतिशय विषय हा जिल्ह्यातील विकासात आहे शहरामध्ये विकास झाला पाहिजे म्हणून चोवीस ग्रामपंचायती हदवाळीमध्ये समावेश केला परंतु गेल्या सात वर्षापासून मध्ये एकही रुपया सत्ताधारी बीजेपीने टाकलेला नाही फक्त कमिशनच्या नावाखाली आणि स्वर्ण वस्तीमध्ये हेतू दलित वस्तीमध्ये सुद्धा या बीजेपीने एक रुपया सुद्धा टाकला कमिशन आलं लक्षात एसटी बस स्टँडवर माणसं जे आहेत ते फुल तिकीट देतात आणि असे कोथरंबला सारखे उभे राहतात त्याची धडकी भरते कारण बायाची संख्या खूप जास्त एसटी मध्ये असते आणि याच्यात महत्वाचा म्हणजे विनोदाचा भागही असू शकतो आणि आहे पण पण मेन जे आहे की राज्य शासनाने जेव्हा एस टीची अर्धी तिकीट महिलांसाठी केली अतिशय त्यांचं कौतुकच आहे पण पुरुषांसाठी उपाययोजना राबवली बाकीचे शेवटची प्रतिक्रिया एक, 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 प्रतिक एक आम्हाला शासनाने शासनाने महिलांसाठी काही योजना काढलेल्या आहेत ठीक आहे आम्हाला महिलांना शासनाने उज्ज्वला अंतर्गत उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस शेगडी वगैरे दिली आम्हाला तिथे मध्ये दिली उज्ज्वला योजनेअंतर्गत आणि इकडे गॅस चे भाव गगनाला भिडवले हजार रुपयापर्यंत दिलेत आणि जे टी भाडे आम्हाला पन्नास टक्के दिलेत नको आम्हाला पन्नास टक्के आम्ही कुठे रोज रोज प्रवास करतोय आम्ही रोज रोज प्रवास करत नाही जर शासनाला खरोखर आमच्या महिलांचा विचार करत असेल शासन तर त्यांनी गॅस सिलेंडरच्या भावामध्ये आम्हाला पन्नास टक्के घट करून दिले असे हे सगळे मुद्दे आहेत आणि मला कल्पना आणखी मुद्दे असू शकतात मात्र वेळेची शेवटी मर्यादा आपल्याला पाळावी लागेल पण ह्या कार्यक्रमामुळे हे लक्षात येतं की लोक राजकीय दृष्ट्या किती सेन्सिटिव्ह असतात सजग असतात जागरूक असतात आणि याची जाणीव जशी या पक्षांना करून द्यायची आहे जी मी वंचित सह सगळ्यांना इकडे बोलवलं होतं तशीच आम्हाला भाजपला सुद्धा मांडायचे होते की तुमच्याच लोकांचे हे तुमचे लोक आहेत सगळे सगळ्या पक्षांचे यांचं मत तरी काय आहे यांचा मुद्दा तरी काय आहे हा मुद्दा भाजपपर्यंत सुद्धा पोहोचवता आला असता त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असतं तर थोडासा एकांगी झालेला कार्यक्रम मला टाळताला असता बॅलन्स करता आला असता पण ते शेवटी त्यांच्या पदाधिकाऱ्यावरती अवलंबून असतं हरकत नाही हा कार्यक्रम बघून सुद्धा या निमित्तानं सगळ्यांपर्यंत मुद्दा पोहोचेल मुद्दा अकोलेकरांचा मुद्दा लोकसभेचा पुढारी न्यूजवर सगळ्यांचं एकदा पुन्हा स्वागत की तुम्ही आलात कार्यक्रमासाठी मान्यवरांचे सुद्धा स्वागत इथेच थांबूयात पुढच्या मुद्द्यासह पुन्हा भेटूयात मुद्दा लोकसभेचा पुढारी न्यूजवर